सांगली शहरातील इलेक्ट्रिकल व्यावसायिक असणाऱ्या पारेख बंधूसह इतर दोन व्यापाऱ्यावर आज इडीच्या पथकाने छापा टाकला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या कारवाईमुळे शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे छाप्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी महत्वाची कागदपत्रे बँक खात्यांची माहिती ताब्यात घेतली असल्याचे समजते शहरातील दक्षिण शिवाजीनगरमध्ये पारेख बंधू यांचे बंगले आहेत आज पहाटे मुंबईहून ईडीची पथके सांगलीत आली सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीची पथके केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानासह सुरेश पारेख आणि दिनेश पारेख यांच्या बंगल्यावर त्यांनी छापे टाकले या छाप्याबद्दल स्थानिक पोलिसांना काही माहिती नव्हती पथकासोबत आलेल्या सी आर पी एफच्या जवानांचा बंगल्यासमोर बंदोबस्त ठेवण्यात आला पारेख यांचा गणपतीपेठेत पटेल चौकात इलेक्ट्रिकलचा मोठा व्यवसाय आहे ईडीच्या अधिकाऱ्यांनी घराची झडती घेऊन माहि महत्वाची कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते तसेच त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणीही छापा घालून तेथूनही महत्त्वाची कागदपत्रे माहिती घेतली असल्याचे समजते आर्थिक आणि व्यवसायातील अनियमिततेच्या संशयावरून ही कारवाई झाल्याचे समजले आहे